फोरम या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपला महाराष्ट्रातील नदी प्रणालीवरील 5वा लेक्चर आहे. यापूर्वी आपण गोदावरी, भीमा, कृष्णा आणि तापीपूर्णा नदी प्रणालीवर लेक्चर बनवलेले आहेत आणि आज आपण नर्मदा नदी प्रणाली पाहणार आहोत. लेक्चर खूप छोटा आहे पण इम्पॉर्टंट आहे, तर तुम्ही लक्षपूर्वक ऐका. ठीक आहे मित्रांनो, आणि ह्यापूर्वी जे काही लेक्चर्स झालेले आहेत आपल्या चॅनलवर त्या सर्वांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर तुम्ही अजूनही ते लेक्चर्स पाहिले नसतील तर नक्की जाऊन पहा. ठीक आहे, तर चला आज आपण आपल्या लेक्चरला स्टार्ट करूया. तर नर्मदा नदी प्रणाली. नर्मदा ही एक पश्चिम वाहिनी नदी प्रणालींपैकी महत्त्वाची नदी आहे. उत्तर महाराष्ट्रातून वाहणाऱ्या नद्यांमध्ये नर्मदा व तापी या प्रमुख नद्या आहेत. उत्तर महाराष्ट्रामधून वाहणाऱ्या नद्या नर्मदा व तापी या प्रमुख नद्या आहेत आणि सातपुडा पर्वताच्या उत्तरेकडून आणि नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून ही नर्मदा नदी वाहते. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात फक्त एकाच जिल्ह्यातून वाहते, नंदुरबार, लक्षात ठेवा. तर सातपुडा पर्वताच्या उत्तरेकडून नंदुरबार जिल्ह्याची उत्तर सीमा, तिथून नर्मदा नदी वाहते. उत्तरेला विंध्य पर्वतरांगा आणि दक्षिणेला सातपुडा पर्वतरांगा दरम्यान नर्मदा नदी वाहते. इम्पॉर्टंट आहे, नर्मदा नदी कोणत्या दोन पर्वतरांगेदरम्यान वाहते हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर उत्तरेला विंध्य पर्वतरांगा आणि आपली दक्षिणेला सातपुडा पर्वतरांग. ठीक आहे, पुढे जाऊया. खूप छोटे छोटे पॉईंट्स आहेत पण नक्की लक्षात ठेवा, ह्याच्यावर क्वेश्चन्स विचारतात आणि तुमचा एकही मार्क इकडे जायला नको. आता आपण पाहूया उगम. नर्मदा नदीचा उगम मध्य प्रदेश जिल्ह्यात होतो. बघा मित्रांनो, महाराष्ट्रात नाही होत, मध्य प्रदेश जिल्ह्यात होतो आणि अमरकंटक डोंगरात. कुठे होतो? मध्य प्रदेश जिल्ह्यात अमरकंटक डोंगरात होतो आणि मग ते आपल्या नंदुरबार जिल्ह्यात प्रवेश करते आणि तेथून गुजरातमध्ये जाते आणि गुजरातमधून अरबी समुद्रास मिळते. म्हणून ही एक पश्चिम वाहिनी नदी आहे. ठीक आहे, आणि तिची एकूण लांबी किती आहे आपल्या? टोटल आहे 1312 किलोमीटर आणि आपल्या महाराष्ट्रात फक्त 54 किलोमीटर तिचा प्रवाह वाहतो. ठीक आहे, टोटल लांबी किती आहे तिची? 1312. ह्यावर सुद्धा क्वेश्चन विचारतात. टोटल लांबी 1312 आणि आपल्या महाराष्ट्रातून फक्त 54 किलोमीटर आणि ह्यावर क्वेश्चन विचारला आहे ह्यापूर्वी. ठीक आहे, तर उगम लक्षात ठेवा, मध्य प्रदेश जिल्ह्यात अमरकंटक आणि एकूण लांबी 13-12 लक्षात ठेवा तुम्ही आणि महाराष्ट्रात 54 किलोमीटर. ओके मित्रांनो, नर्मदा नदीचा जास्त प्रवाह मध्य प्रदेश व गुजरात या राज्यातून वाहतो. आपण मागच्या स्लाईडमध्ये पाहिल्या महाराष्ट्रातून फक्त ती 54 किलोमीटर वाहते आणि टोटल तिचा प्रवाह किती आहे? 1312 किलोमीटर. म्हणून मध्य प्रदेशमध्ये आणि गुजरातमध्ये या दोन राज्यांमधून तिचा जास्त प्रवाह वाहतो. आता हे लक्षात ठेवा, उदाई व देवगंगा त्या महाराष्ट्र राज्यातील नर्मदा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. दोनच आहेत लक्षात ठेवा, उदाई व देवगंगा. ह्यावर क्वेश्चन विचारतात, कोणत्या नर्मदा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत? उदाई व देवगंगा. आणि नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव हे ठिकाण नर्मदा नदीच्या उदाई या उपनदीच्या काठावर आहेत. मित्रांनो, इम्पॉर्टंट पॉईंट आहे, तुम्ही IMP म्हणून लक्षात ठेवा. नंदुरबार जिल्ह्यातील कोणते ठिकाण? धडगाव हे ठिकाण नर्मदा नदीच्या उदाई या उपनदीच्या काठावर आहेत. प्रश्न विचारू शकतात, कोणते ठिकाण नर्मदा नदीच्या उदाई या उपनदीच्या काठावर आहे? तर धडगाव. किंवा नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव हे ठिकाण नर्मदा नदीच्या कोणत्या उपनदीच्या काठावर आहे? तर उदाई. ओके मित्रांनो, ह्यावर जास्त काही पॉईंट्स नाही आहेत पण जे काही सांगितलेले आहेत ते मी खूप इम्पॉर्टंट आहेत, ह्यावरच क्वेश्चन विचारू शकतात. तर तुम्ही लक्षात ठेवा आणि मी तुम्हा ह्याच्यावर नंतर क्वेश्चन्स घेणार आहे सर्व नदी प्रणाली झाल्यांवर, तर तुमची प्रॅक्टिस पण होईल. ठीक आहे, आता आपण तिचा मॅप पाहूया. बघा मित्रांनो, मध्य प्रदेश जिथे तिचा उगम होतो कुठे होतो? अमरकंटक येते. देन आपल्या महाराष्ट्रात फक्त आहे, बघा इथे दिसत असेल तुम्हाला, महाराष्ट्रात फक्त एकच जिल्हा कोणता आहे? नंदुरबार. आणि नंतर ती गुजरातमध्ये प्रवेश करते आणि तिकडून अरबी समुद्रास मिळते. ठीक आहे, कळालं असेल तुम्हाला. इकडे महाराष्ट्रात बघा छोटासाच फक्त तिचा आहे, 54 किलोमीटर वाहते. मध्य प्रदेशमध्ये तिचा जास्त प्रवाह आहे आणि गुजरातमध्ये सुद्धा आहे. टोटल तिचा प्रवाह किती आहे? 1312 आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त 54 किलोमीटर. ठीक आहे,
ह्याच्यात जास्त काही पॉईंट्स आहेत मित्रांनो, आणखीन एकदा ही व्हिडिओ पहा, तुमच्या सर्व पॉईंट्स लक्षात राहतील. ओके, तर आपला हा लेक्चर संपलेला आहे. तुम्हाला काहीही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये विचारा. आणि मित्रांनो, जर तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल आणि यूजफुल वाटला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्या बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला न्यू लेक्चर्सचे अपडेट मिळत राहतील. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.